आलं लसूण ठेवलंय ती इथं थोडीशी हळद टाकली कारण मी आधीच हळद टाकली त्यामुळं तर आता ही वांगी आधी ही मसाला आहे ना हे टाकून तर हे टाकून घेते वांगी पण लगेचच मी इथं लाल तिखट टाकलं थोडं बघा वांग्याची भाजी कसा कटालाय मस्त तिला कांदा ही कांदा टाकलाय मी आधी शेंगदाण्याच्या कुटामध्ये ह्याच्यामध्ये कांदा टाकून हे केलंय तर तुम्ही पण करून बघा आवडली तर नक्कीच सांगा मला ही लेकरं बघा ह्यांच्या जर इच्छा बाहेरचं खायचं जर पूर्ण नाही केलं तर ही पोटाच्या म्हणजे पोटाची आग विझवायला असं कालवण भाकरी खात्यात चुरून मुरून खात्यात चुरून मुरून काला करून मस्तपैकी तिखट नाही झाली भाजी काही तरी कमी तिखट टाकले आम्हाला तिखट नाही अजिबात आवडत होय कशी बघा असं काला आणि त्यात चुरून ह्यांना जर दुकानचं नाहीच म्हणलं ना तर ही नाहीच खात आणि आपण आई बापानी जर म्हणलं का ना ह्यांना की हा बाबा माझा बाबू माझा सोना माझा पिलू जा दुकानचा आनंद खा मग पिलू काय करतो माहित आहे का चिंगाट पळतं दुकानला पैसे घेऊन मग आणीन बिस्किटचं पुढं क्रीमचं पुढं म्हणून हे असं खायला लावायचं पोट पण भरतं लेकरांचं चांगल्या उड्या हानीत खेळतात मग जेवण केलं आणि बाहेर येऊन बसलं हो का मी झाडून भांडी घासली तेवढी पाठीभर आणि हो का मला झाडून काढायचं होतं पण मी तिला लय हाका मारल्या आणि म्हणलं चला बाहेर येऊन तरी बघावा की कुठं आहे म्हणून माही हो का भांडी घासली शिगडी पुसून ठेवली सगळं नीटनाटकं स्वच्छ करून ठेवले सामान फक्त मला आता झाडूच मारायचा राहिला होता म्हणलं आता झाडू माराव तोपर्यंत बाहेर हो का इथं दरवाजात आले आणि बसले आवाज दिला होता तिला लय पण ती काय आली ना आणि हो का इथं अभ्यास करता करता येऊन व झोपलंय हो का अगं माझं पिलू तरी अंगावर टाकते तिच्या थांबा खाली काय घाण नाही बरं का फरशी काय मी धुतलेलीच असते त्यामुळे खाली बिली काही घाण नाही आता ती झोपली मला काही उचलायला यायची नाही बरं का तिला पण टाकते मी तिच्या खाली हातरून वरून पण पांघरून टाकते तर इथं आहे ना बाहेरचा साईडचा आवाज येत होता त्यामुळं गाण्याचा त्यामुळं मी इथं मोबाईलचा सा म्हणजे साऊंड बंद केला आणि माझा व्हॉईस टाकली तर टाकते मी इथं तर आता मी स्टँड पुढं ठेवत चालले मांडीवरती माहीला अंगावरती टाकायला पण आणि हातरायला पण दोन्ही पण एकच घेऊन चालले कारण वरचं मला काढणं शक्य नाही कपाटातलं कारण कपाट कसं खालून मोबाईल एक उपसलं की सगळंच खाली पडतंय अंगावर मग तेवढं कोण ठेवणार म्हणून मी काढलं नाही आणि आम्हाला लागतंय तेवढं मी बाहेरच ठेवते साईडला आणि म्हणून तर असं मला पाय ठेवते मी पायावरती पाय कारण पायावर पाय ठेवल्याशिवाय आणि उमऱ्यातनं उचलून पाय ठेवल्याशिवाय मला पुढं सरकता येत नाही तर तसं आहे माझं तर पायाला लागतंय माझ्या तसं त्यामुळं मला सुपलीसुद्धा आणि पायसुद्धा उचलूनच उमऱ्यात ठेवावा लागतो तीच मी तुम्हाला इथं पण सांगत होते तर भांडी घासत होते मी माझं भांडीचं काम करत होते घरातलं म्हणलं भांडी घासावून झाडू माराव तिचं जेवण ही झालं होतं माईचं तर आता सरकते पुढं असाच व्हिडिओ बनावा लागतो आणि माझं काम करूस तर माझं तुम्ही म्हणत असताल अवतार तर माझं काम करूस तर असंच असतं आणि जी रिअल आहे ती दाखवते मी माझ्यात काही खोट नाही काही नाही माझं जेवढं खरं आयुष्य आहे तेवढंच दाखवते मी कशी आहे ती दाखवते जशी असते मी तशीच असते माझं असं काहीच ही नाही तर भिंतीचं सांगत होते तुम्हाला ही भिंत बांधली
खिडकी टाकायची राहिली म्हणून वरचं पत्र काढलं नाही त्यांनी. पूर्ण भिंत झाली बांधून आणि आम्ही टाकाऊतून टिकाऊ निर्माण केले. म्हणजे कसं केले माहिती आहे का तुम्हाला? सांगू का मी का तशी म्हणते? कारण ही कुणाच्या तरी घराच्या कशाच्या विटा निघलेल्या होत्या ना, त्या विटा आहेत, ह्या अर्धा तुकडं तुकडं आहेत. फक्त आम्ही शिमीट आणि डस्ट म्हणजे डस्टसाठीच पैसे फक्त खर्च केल्यात. आणि त्यांनी काम स्वतःच केलं, एकट्यानेच केलं ती काम. एक दोन दिवस लावलं होता कामाला माणूस, पण ही आईनं माझ्या शेंगा दिल्यात आणि एवढं गुणी भरून शेंगा दिल्यात. आता गेले ना मी आईकडं त्यावेळेस, तुम्हाला सांगायचं लक्षात नाही माझ्या. आणि कांदा पण आईनंच दिलं ते, आई कांदा काटायला जात होती तेव्हा. आणि शेंगाला पण जायची, कारण गावाकडं शेंगा भरपूर असायच्या ना, ती शेंगाला जायची. तर तिने ठेवले होतं. ए बाळा, बाळा माही घरात येतो का? चल चल घरात, तुला हातरून टाकून देते. चल येते का घरात? तर इथं मी कॅमेरा लावून पाठी माझा सरकत होते. तर मला असंच व्हिडिओ करावं लागतं, जे आहे ती मी तुम्हाला माझ्या रिअल परिस्थिती दाखवते तुम्हाला. आणि असं कॅमेरा लावायचा, परत पाठीमागं सारखायचं. विचार करू शकताय की म्हणजे हे करा. आणि मला माहिला एका हाताने तुम्ही म्हणता एक हात ओढती, पण मी आजच हात ओढत असते, कारण कुठल्या पण आईला आपल्याला लेकराची काळजीच असते. तर मला असं म्हणजे तिला उचलता येत नाही दोन दोन हाताने, म्हणून मी तिला एका हाताने. आणि कसं आता दुसरी आया म्हणजे चांगली असती मी तर उचलली असती, उचलून घरात नेली असती, घरात हातरून टाकलं असतं. पण एवढं कुठलं नशीब माझं की मी तिला उचलून घरात नेऊन ठेवलं म्हणून. आणि पण मी काय करणार आता, ती पण झोपलेली होती, तिची झोप मोड तर मला करायची नव्हती, म्हणून मी तिला इथंच आणलं हातरून आणि इथंच टाकलं आणि मी घरात काम करायला गेले. कारण तसं काही नाही, आता बाहेर पण भीतीचं काही नाही, कारण दरवाजा पण आहे त्यामुळं. आणि फरशी तर मी सतत धुतलेली असती स्वच्छ. आणि तिला असं हातरून पांघरून देते मी टाकून. आता शेवटी एक आईचं काळीज आहे, कुठल्या आईला आपलं लिकरू असं खाली झोपल्याला आवडत? मला लई वाईट वाटतं अशी माही कधी खाली झोपली तर, लई म्हणजे लई वाईट वाटतं मला. मला आता म्हणजे मी व्हिडिओ तर बघते, व्हॉइस आवाज देते, पण मला आहे ना इतकं मनातून हे वाटतं का नाही, लई वाईट वाटतं की बाबा अशी परिस्थिती खरंच कुठल्या आईवर येऊन की समक्ष डोळ्यानं आपल्या लेकराचं असं ही बघावला. तर आता मी तिला हातरून दिलेल्या तिच्या वह्या बिया आता पुस्तकं डोके उशाला ठेवलेली सगळी आता भरते तिच्या ह्याच्यात बॅगेत. तिच्या ती पाण्याची बाटली ती सगळं असतंय. शनिवारी काल हाफ डे होता शनिवार, त्यामुळं डबा तर नव्हता, लगेचच माघारी यायची होती ती. मी कॅरीबॅग दिली तिच्या दप्तरामध्ये घालायला, कॅरीबॅग घेऊन ये म्हणलं. कारण कसं पाऊस बिऊस आला तर पुस्तकं भिजूनही म्हणून मी दिली. आणि तिला पण दुसरी एक कॅरीबॅग दिली तिच्या डोक्यात लावाय, तिला मी सांगत असते येताना कॅरीबॅग लावायची. ही कंपास आहे ना माझ्या मुंबईच्या भावानं आणली, माझा बारका भाऊ लहान, त्याने आणून आणलं ही कंपास, पाण्याची बाटली, परत टिफिनचा तिला शाळेला डबा प्लॅस्टिकचा, परत सँडल आणलाय, सिस पेन्सिल आणली बघा, अगरबत्ती तिच्या कंपॉस मध्ये होती त्याला मी हसत होते, अगरबत्ती सुद्धा ठेवते माई कंपासात वासासाठी. विचित्र आहे ना म्हणा आमचा. तर एवढं आणलं होतं, परत चित्रकला आणली होती, रंगपिटी आणली होती, नाही का तसं तेलखडू असते ती आणलं होतं, चित्रकला आणली होती तसले पऱ्यांची आई तर रंगवायचे चित्र ते आणलं होतं. आणि तेच मी तुम्हाला दाखवते. आणि तिला एवढं आवडलं ना, त्याला तिला सगळं असं पर्यांचंच आवडतं. कलर तिचा फेवरेट कलर म्हणलं की पिंक कलर लई फेवरेट आहे तिचा, आणि ही पाण्याची बाटली आणि